नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणी सांगितलं की आपल्या देशामध्ये इच्छा मरण आता कायद्याने लीगल करण्यात आलेले आहे, तर त्यावर तुमची काय रिॲक्शन असेल? माझ्यासाठी तर ते एक शॉकच असेल, शॉकिंग प्लस सरप्राइझिंग अशी काहीतरी न्यूज असेल. आत्ता जर आपण बघितलं तर भारतात तरी इच्छा मृत्यूसाठी काही कायदे नाही आहेत, पण पुढे जाऊन कदाचित होऊ शकतात. सध्या जगभरामध्ये अनेक देशांमध्ये इच्छा मृत्यूसाठी बरेचसे कायदे करण्यात आलेले आहेत. इच्छा मृत्यू ही लीगल सुद्धा करण्यात आलेली आहे. ओके, इच्छा मृत्यूला एक फेमस शब्द आहे, खूपच फेमस आहे, ते म्हणजे युथानेशिया. तर आपल्याला लेक्चरमध्ये युथानेशियाचा अर्थ काय आहे, हा शब्द कसा काय तयार झालेला आहे, ते नीट समजून घ्यायचं आहे. आणि या युथानेशियाचेच म्हणजेच इच्छा मृत्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि त्यानुसार प्रत्येक देशामध्ये त्या प्रकारानुसार परवानगी देण्यात आलेली आहे, किंवा म्हणू शकता की त्यानुसार वेगळे वेगळे कायदे करण्यात आलेले आहेत. ओके, प्लस आपल्याला या लेक्चरमध्ये भारत आणि इच्छामरण या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे ना, ते एकदम डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण सध्या ही गोष्ट इच्छा मृत्यू हे न्यूजमध्ये, त्याचं कारण म्हणजे न्यूझीलंडमध्ये इच्छा मृत्यूला घेऊन जनमत करण्यात आलेलं आहे, आणि त्याचा जो रिझल्ट आहे ना तो खूप सरप्राइझिंग आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये तर समजून घ्यायच्याच आहेत, प्लस भारतामध्ये इच्छा मृत्यूशी रिलेटेड ज्या लँडमार्क केसेस आहेत ना त्यासुद्धा नीट समजून घ्यायच्या आहेत. आपल्या नेहमीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरपेक्षा हे थोडंसं मोठं लेक्चर असणार आहे, कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत, लहान लहान असे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. ओके, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या लेक्चरमध्ये माहिती पडणार आहेत, तर नीट लक्ष देऊन लेक्चर शेवटपर्यंत बघा. ओके, सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चरसुद्धा डाउनलोड करू शकता, प्लस विजन स्टडीचं ॲप हे नक्की तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यामध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे, PDF नोट्स आहेत, दररोज प्रॅक्टिस टेस्टसुद्धा होतात. जसं विनिंग वेनसडेला 3 सब्जेक्टवर होतात, स्टनिंग सॅटर्डेला 3 सब्जेक्टवर होतात, तसंच करंट अफेअर्सच्या क्वेश्चन्सवर तर डेली टेस्ट होतच असतात. तर जास्तीत जास्त या टेस्ट अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा. ओके, सो आता आपण बघूया इच्छा मृत्यूला कसा जन्मत घेण्यात आलेला आहे. मग हे जन्मत घेण्यात आलेलं आहे न्यूझीलंडमध्ये. इच्छा मृत्यू कायद्याने वैध असावे की नाही यावर हे रेफरंडम घेण्यात आलेलं आहे. जन्मतलाच आपण काय म्हणतो, तर रेफरंडम. ओके, आणि त्याचा जो रिझल्ट आलेला आहे, आता हे जे वोटिंग आहे ना ते कधी घेण्यात आलेलं, ज्या वेळेला ऑस्ट्रेलियामध्ये इलेक्शन सुरू होते ना पंतप्रधानासाठीचे, तर त्यावेळेलाच हे जनमत घेण्यात आलेलं. पण रिझल्ट त्याचा आत्ता आलाय, आणि 65% नागरिकांनी असिस्टेड युथानेशिया वैध असावे असं मत मांडलेलं आहे. आता हे असिस्टेड किंवा असिस्टेडला तुम्ही म्हणू शकता सहाय्य क युथानेशिया. ओके, असा हा शब्द आहे. तर असिस्टेड युथानेशिया वैध असावे असं मत मांडलेलं आहे. आता नक्की याचा अर्थ काय होतो ना, ते आपण जेव्हा प्रकार बघणार आहोत युथानेशियाचे तेव्हा समजूनच घेणार आहोत. आता मी इथे सारखं युथानेशिया का म्हणते, कारण की हा वर्ड खूप महत्वाचा आहे, त्याचा अर्थ समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मग आता आपण न्यूझीलंड या देशाबद्दल बघितलं तर खूपच असा प्रगत देश आहे, प्रगत देशांमध्ये एक मानला जातो. जर तुम्ही वर्ल्ड मॅपमध्ये बघितला तर न्यूझीलंड कुठे आहे, आपण भारताच्या थोडंसं हळूहळू वायव्येला जाऊ, ऑस्ट्रेलिया खंड लागतो, ऑस्ट्रेलियाच्या देशाच्याच थोडासा जवळ हा न्यूझीलंड देश आहे. जेव्हा क्रिकेट मॅच तुम्ही बघता तर न्यूझीलंडची टीम ही सुद्धा एक टॉपवरची टीमच मानली जाते की नाही. मग हा इथे आपल्याला जो दिसतोय पॅसिफिक महासागरामध्ये, तो न्यूझीलंड देश आहे, आणि याची जी राजधानी आहे ती आहे वेलिंग्टन. आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान कोण आहेत, दुसऱ्यांदा या पंतप्रधान झालेल्या 2017 सुद्धा याच निवडणूक जिंकून आलेल्या, तर त्यांचं नाव आहे जेसिंडा ॲडर्डन. आणि जर न्यूझीलंडच्या देशाबाबत आपण बघितलं तर आपल्या देशाबरोबरच हा देश स्वतंत्र झालेला आहे ब्रिटिशांपासून 1947. या देशाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार देणारा हा देश सर्वात प्रथम देश आहे जगातला. आणि कधीपासून इथे महिला वोटिंग करतायत, तर 1893 पासून. आणि ज्या जेसिंडा आहेत त्या या गेल्या 40 वर्षांमधल्या न्यूझीलंडच्या 3rd महिला पंतप्रधान आहेत. ओके, भारतामध्ये तर अजूनपर्यंत एकच महिला पंतप्रधान झालेल्या आहेत, पण न्यूझीलंडमध्ये 3 झालेल्या आहेत. ओके, सो आता न्यूझीलंडबद्दल एवढी माहिती इनफ आहे. आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे युथानेशिया.
युथानेशियाचा एक्झॅक्ट अर्थ किंवा या युथानेशियाला मर्सी किलिंग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा शब्द ना दोन ग्रीक शब्द मिळून बनलेला आहे. एक आहे यू आणि दुसरा आहे तो म्हणजे थॅनोटो. आणि या दोघांना एकत्र करून याचा एक्झॅक्ट अर्थ होतो गुड डेथ, म्हणजे चांगला मृत्यू असं तुम्ही म्हणू शकता. ओके, आता हे जे गुड डेथ आहे ना किंवा हे जे युथानेशिया आहे त्याची जर एक तुम्ही आपण व्याख्या केली तर ती कशी होईल. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुम्ही ती लक्षात ठेवा. स्यूसाईड म्हणजेच आत्महत्या आणि इच्छा मृत्यू यामध्ये खूप जास्त फरक आहे. खूप जास्त असं म्हणू शकत नाही आपण, स्लाइटली खूप जास्त फरक आहे. ते तुम्हाला व्याख्येवरूनच समजेल. जसं युथानेशियाचा अर्थ होतो दुःख आणि त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी हेतूपूर्वक मृत्यूला कवटाळणे. ओके, हेतूपूर्वक म्हणजे इंटेन्शनली मृत्यूला कवटाळणे. पण तिथे दोन कंडिशन्स आहेत, म्हणजे टर्म्स आणि कंडिशन्स आहेत या व्याख्येमध्ये. ते म्हणजे जो उद्देश आहे, जे मोटिव आहे मृत्यूचा, तो योग्य, जी रिझनिंग दिली जाणार आहे ना ती योग्यच असली पाहिजे. आणि तसंच मृत्यू त्रासरहित असणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे मृत्यू करताना जेव्हा तो मृत्यू दिला जातोय त्या व्यक्तीला, तर त्यामध्ये त्या व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे. जसं आपण सुसाईडमध्ये बघतो असं आहे का की तो मृत्यू त्रासरहितच असणार आहे? नाही, त्यामध्ये भरपूर त्रास होतो. आणि रिझन योग्य असतात का? काहीही रिझन असू शकतात, छोट्या छोट्या कारणावरून. काही फेल्युअर्स आले म्हणून सुसाईड केलं जातं, गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून सुसाईड केलं जातं. तर सुसाईड आणि इच्छामरण या दोन्ही कॉन्सेप्टमध्ये खूप मोठा फरक आहे, हे लक्षात ठेवा. तर आता जेव्हा इथे आपण युथानेशिया असं म्हणतोय ना, तर त्याचे महत्त्वाचे हा जो पार्ट आहे ना इथे तुम्हाला दिसतोय, तर असे तीन पार्ट पडतात. जसं सुसाईडचं तर मी तुम्हाला सांगितलं, एक म्हणजे रिझनिंग. सुसाईडमध्ये काहीही असू शकते, योग्य रिझनिंग असेल असं नसतं. आणि त्याचप्रमाणे सुसाईड केल्यावर तो मृत्यू त्रासरहित असतो असं नाही आहे. ओके, मग इथे जे तीन भाग पडतात युथानेशियाचे, इच्छा मृत्यूचे, ते म्हणजे एक आहे व्हॉलंटरी युथानेशिया, दुसरा आहे नॉन व्हॉलंटरी युथानेशिया आणि थर्ड आहे इनव्हॉलंटरी युथानेशिया. आता जसं बघायला गेलं तर इनव्हॉलंटरी युथानेशियाला आपण इच्छा मृत्यू म्हणू सुद्धा शकत नाही, कारण की पहिला आपण बघून घेऊया व्हॉलंटरी युथानेशिया, त्यावरूनच तुम्हाला समजेल की इनव्हॉलंटरी युथानेशिया काय. व्हॉलंटरी युथानेशियाचा अर्थ असा असतो की पेशंट स्वतः सांगतो की इच्छा मृत्यू त्याला हवाय आणि त्यानुसार मग त्याला इच्छामरण दिलं जातं. ठीक आहे, नॉन व्हॉलंटरीचा अर्थ काय होतो की तो जो पेशंट आहे ना तो अशा अवस्थेत नसेल की तो स्वतः सांगेल की मला इच्छामृत्यू हवाय. ओके, जसं समजा तो व्यक्ती कोमामध्ये असेल. ओके, तर तो कोमामध्ये असेल तर कसा सांगेल ना की मला इच्छा मरण हवंय म्हणून. ओके, आणि इनव्हॉलंटरी युथानेशियाचा अर्थ असा होतो की जरी तो व्यक्ती शुद्धीमध्ये आहे, सांगू शकतो की मला इच्छामरण हवंय, पण त्याला सांगायचं नाही आहे की त्याला इच्छामरण नाहीच हवंय, तरी सुद्धा त्याला दुसऱ्या कोणाकडून तरी मृत्यू दिला जातोय, तर ते ऑब्व्हियसली डिरेक्टली काय होणार आहे, मर्डर होणार आहे. ओके, पण तरी सुद्धा ह्याचा एक पार्ट मानला जातो युथानेशिया, कारण की हे जे मृत्यू आहे ते त्रासरहित असणार आहे. ओके, पण जर इच्छेच्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला युथानेशिया दिलं जातं, इच्छामरण दिलं जात आहे, तर ते पूर्णपणे चुकीचं असणार आहे. आता वेगवेगळ्या देशांमध्ये ना या तीन फॅक्टर्सना घेऊन किंवा या तीन विभागांना घेऊन वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हे जे इनव्हॉलंटरी युथानेशिया आहे ते तर पूर्णपणे चुकीचंच आहे प्रत्येक देशामध्ये. मग दोन घटक उरतात, ते म्हणजे व्हॉलंटरी युथानेशिया आणि नॉन व्हॉलंटरी युथानेशिया. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे मरणाचं कारण आहे, इच्छामृत्यूचं कारण, ते प्रॉपर असलं पाहिजे. जसं समजा एखादा व्यक्ती खूप आजारी आहे, त्या आजारामध्ये त्याला खूप पेन होतंय. यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया की एखादा व्यक्ती पॅरलाइज झालाय, तो स्वतःची कोणतीच कामं स्वतः करू शकत नाही आहेत, सगळी कामं दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी लागतात. तसंच जर तो हॉस्पिटलाइज्ड आहे, ॲडमिट आहे, तर त्यासाठी भरपूर असा खर्च येतो आहे. तर या काही गोष्टी आहेत ज्या कन्सिडर केल्या जातात की तो खूप जास्त त्रासामध्ये, खूप जास्त पेनमध्ये, आणि त्यामुळे त्याला इच्छामरण हवं आहे. ओके, आता त्यामध्ये सुद्धा दोन पार्ट्स केले जातात इच्छामरणाचे, एक आहे ॲक्टिव्ह आणि दुसरा आहे पॅसिव्ह. आता हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत. पुढे आपण ज्या केसेस बघणार आहोत त्या या दोन विभागांवरच डिपेंड आहे. एक आहे सक्रिय युथानेशिया, त्यालाच म्हटलं जात आहे आपण ॲक्टिव्ह युथानेशिया. ओके, ॲक्टिव्ह युथानेशियाचा अर्थ होतो की त्या व्यक्तीला इच्छेनुसार एखादं विषारी इंजेक्शन देऊन त्याचं जीवन संपवणं,
म्हणजे एखादं लिथल इंजेक्शन इथे डॉक्टरांकडून स्वतःहून दिलं जाईल, पण त्या व्यक्तीची इच्छा असली पाहिजे. ओके, जसं आपण इथे बघितलं व्हॉलंटरी युथानेशियामधला पार्ट आहे की नाही, मग त्याच्या इच्छेनुसार त्याला विषारी इंजेक्शन देऊन त्याचं जीवन संपवलं जातं. तिथेच निष्क्रिय युथानेशियाचा अर्थ काय होतो की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात, जसं वैद्यकीय मदत असेल, जे काही इलाज त्याच्यावर करण्यात येत असेल, तर तो थांबवला जातो आणि त्याला ऐच्छिक मरण दिलं जातं. त्याच्या इच्छेनुसार त्याला मरण दिलं जातं. वैद्यकीय मदत थांबवणे म्हणजे काय? इलाज. जसं समजा एखादा व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे तर त्याचं व्हेंटिलेटरच बंद करून टाकणं, तर ऑटोमॅटिक त्याचा मृत्यू होणारच आहे व्हेंटिलेटर बंद केल्यामुळे. पण ते काय झालं, जीवनावश्यक वैद्यकीय मदत जी आहे ती पूर्णपणे बंद केली आणि इथे इंजेक्शन दिलं जाते. दोन्ही गोष्टींमध्ये काय होणार आहे, मृत्यू तर होणारच आहे, पण जे वे ऑफ मृत्यू आहेत, जे मार्ग आहे मृत्यू मिळवून देण्याचे, ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ओके, मग आता इथे भारतामध्ये जर आपण या इच्छा मृत्यूशी रिलेटेड कायदे बघितले, तर कसे कायदे, जर समजा सक्रिय इच्छा मृत्यू कोणाकडून केला गेला, जसं आपण इथे बघितलं सक्रिय इच्छा मृत्यूचा अर्थ काय, जर त्याच्या इच्छेनुसार त्याला इंजेक्शन दिलं गेलं विषारी, तर गुन्हा दाखल केला जाईल इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत कलम 302 आणि कलम 304 नुसार त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल. आणि जर असिस्टेड मृत्यू असेल, इच्छा मरण असेल, आता इथे जेव्हा आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ना असिस्टेड युथानेशिया हे वैध असावे असं मतदान करण्यात आलेलं आहे, मग या असिस्टेड इच्छा मरणाचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ असा होतो की जो डॉक्टर आहे ना तो त्याला इंजेक्शन देणार नाही किंवा त्याचं जे इलाज आहे तो बंद करणार नाही. इथे व्यक्तीला इच्छा तर असेल मरणाची, पण डॉक्टर फक्त सल्ला देईल की तू अशा प्रकारे मरू शकतोस, तुझं इच्छा मरण तू अशा प्रकारे घेऊ शकतो. जसं समजा एखादं विषाची बॉटल किंवा एखादं विषारी इंजेक्शन त्याच्या बेडजवळ आणून ठेवेल आणि तो व्यक्ती स्वतःहून इंजेक्शन घेऊन त्याचं इच्छा मरण जे आहे तो स्वीकारेल. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं सहाय्यक इच्छा मरण. पण जर इथे भारतामध्ये अशा प्रकारचं काहीही काम केलं तर ते कलम 306 अंतर्गत गुन्हा मानला जाईल. आणि आपण गेल्या काही दिवसांपासून ऑलरेडी कलम 306 बद्दल लेक्चर घेतलेलं आहे मी. कोणत्या केसच्या संदर्भात आपण कलम 306 अभ्यास केलाय ते मला कमेंटमध्ये सांगा. ओके, सो आय होप तुम्हाला या इच्छा मरणासंबंधित कोणते कायदे ते समजले असतील. मग आता भारतामध्ये इच्छा मरणाशी रिलेटेड अनेक खटले आलेले आहेत, तर ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटले जे पोहोचलेत ते आपण बघूया. त्यातला युथानेशियाचा सर्वात मोठा आणि पहिला महत्वाचा खटला ते म्हणजे ग्यानकोर वर्सेस पंजाब राज्य. ओके, तर इथे जे ग्यानकोर आहेत त्यांनी इच्छा मृत्यूची मागणी केली होती, सन्मानाने मरण्याची मागणी केली होती. तर त्यावेळेला 5 जजेसचं बेंच होतं, त्या बेंचने असा निर्णय दिलेला. आता न्यू दिल्लीवरून हा निर्णय आलेला, राईट. तर त्यामध्ये या 5 जजेसच्या बेंचने काय सांगितलं, कलम 21 अनुसार आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये कलम 21 आहे, त्यानुसार आपल्याला जीविताचा आणि व्यक्तिगत अधिकार मिळालेला आहे ना, जीविताच्या अधिकारामध्ये बरेचसे अधिकार आहेत, त्यामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. मग त्यावेळेला या बेंचने काय सांगितलं की आपल्याला संविधानाने सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्यामध्ये व्यक्तीला मृत्यूचा हक्क दिलेला नाही आहे. ओके, त्यामुळे इथे जे इच्छा मृत्यू आहे ते पूर्णपणे अवैध ठरवण्यात आलं. ओके, पण त्यानंतर एक महत्वाचा खटला आला ते म्हणजे अरुणा शानबाग वर्सेस भारत सरकार खटला. 2009 ही PIL दाखल करण्यात आलेली पिंकी विरानी यांच्याकडून. ओके, पण आता ही केस पुढे बघण्याआधी निर्णय काय होता त्याआधी अरुणा शानबाग यांची केस काय होती ना ती थोडीशी माहिती करून घ्या. आय थिंक तुम्ही ही केस ऐकली सुद्धा असेल, एक लँडमार्क केस म्हणून मानली जाते. तर अरुणा शानबाग या खूपच यंग एजमध्ये होत्या, तर मुंबईचे जे KEM हॉस्पिटल आहे तिथे या नर्स होत्या. तर हॉस्पिटलमध्येच एका वॉर्ड बॉयने यांच्यावर अत्याचार केला होता आणि चैनने त्यांचा गळा दाबला होता. आणि चैनने गळा दाबल्यामुळे त्यांच्या जे मेंदूपर्यंत रक्त पोहोचत होतं तर तो रक्तप्रवाह थांबला होता आणि त्यामुळे त्या जिवंत तर होत्या पण पूर्णपणे कोमामध्ये गेल्या होत्या. म्हणजे कोमामध्ये म्हणण्यापेक्षा त्या व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये गेलेल्या. ओके, व्हेजिटेटिव्ह स्टेज काय असतं हे या आधी सुद्धा आपण अनेक लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्या जिवंत तर आहेत पण स्वतःच्या शरीराची त्या हालचाल करू शकत नाही. आणि इनफॅक्ट त्या जेव्हा हॉस्पिटलाइज्ड होत्या त्यावेळेला त्यांच्या फॅमिलीने सुद्धा त्यांचा साथ सोडलेला. ज्या KEM हॉस्पिटलच्या सगळ्या नर्सेस आहेत ना
त्यांनीच त्यांची देखभाल केली होती. ओके, आता इथे नर्सेसनी देखभाल केली का हे सांगते मी तुम्हाला, कारण की पुढे त्याच रिलेटेड ही केस आहे थोडीशी. मग यामध्ये ज्या पिंकी विरानी आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे अरुणा शानबाग यांच्यावर. तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की अरुणा शानबाग, आता हा ही जी घटना आहे ती 1973 घडलेली आणि 48 वर्ष हे अरुणा शानबाग त्याच कंडिशनमध्ये होत्या जे जोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला नाही, 2015 त्यांचा मृत्यू झालेला. तर इथे ज्या पिंकी विरानी आहेत त्या काय म्हणाल्या की अरुणा शानबाग यांचा जो सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे ना, तो इथे कुठेतरी नाकारला जातोय ज्यावेळेला त्या अशा अवस्थेत आहेत इतक्या वर्षांपासून. आणि म्हणूनच त्यांनी 2009 PIL दाखल केली की त्यांना इच्छामृत्यू देण्यात यावा. पण मग 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इथे निर्णय दिला की निष्क्रिय इच्छामृत्यूस इथे परवानगी देण्यात आलेली आहे. निष्क्रिय इच्छामृत्यू म्हणजेच काय, की ज्यावेळेला जे त्याचं नेसेसरी मेडिकल सपोर्ट आहे तो पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, म्हणजेच काय निष्क्रिय इच्छामृत्यू. तर त्यासाठी इथे परवानगी दिली 2011. पण त्यासाठी जर त्या व्यक्तीचा इच्छामृत्यू कन्सिडर करायचा आहे तर त्या व्यक्तीचे म्हणजे रुग्णाचे नातेवाईक किंवा जे जवळचे मित्र असणार आहेत यांची परवानगी आवश्यक आहे. म्हणजे एकतर पॅरेंट्स किंवा वाईफ असेल किंवा हजबंड असेल, नाही तर त्यांचे जे एकदम जवळचे मित्र असणार आहेत त्यांची परवानगी आवश्यक आहे. पण इथे सुप्रीम कोर्टाने काय मानलं की ज्या पिंकी विरानी आहेत त्या तर एक रिपोर्टर होत्या, एक रायटर होत्या, राईट, तर त्या या जवळच्या नसू शकतात अरुणा शानबाग यांच्या. मग त्या ज्या हॉस्पिटलमधल्या नर्सेस होत्या, KEM हॉस्पिटलमधल्या नर्सेस, त्यांना विचारण्यात आलं तर त्यांनी पूर्णपणे नकार दिला. त्या म्हणाल्या की आम्ही अरुणा शानबाग यांची शेवटपर्यंत काळजी घेऊ. ओके, त्यामुळेच अरुणा शानबाग यांच्या केसमध्ये निकाल तर लागला, निष्क्रिय इच्छामृत्यूस परवानगी तर मिळाली, पण त्यांना इच्छामृत्यू देण्यात आला नाही. का? कारण की त्यांच्या जे जवळचे होते त्यांनी त्यासाठी परवानगी दिली नाही. ओके, पण मग यामध्ये एक तरी गोष्ट क्लिअर झाली की आता भारतामध्ये निष्क्रिय इच्छामृत्यू आहे तो देण्यात येऊ शकतो. मग त्यासाठी त्या त्या राज्याच्या उच्च न्यायालयाची परवानगी देण्यात आली पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही एक कोर्टामध्ये जाऊ शकता, तिकडची परमिशन घेऊ शकता हायकोर्टाची, आणि मगच तुम्हाला इच्छामृत्यू मिळू शकतो. ओके, पण या आधी ना 2009 म्हणजे अरुणा शानबाग यांच्या केसच्या आधी 2005 एक NGO आहे कॉमन कॉज, यांनी एक याचिका दाखल केलेली. कॉमन कॉज लक्षात ठेवा, कारण की पुढे ही जी केस आहे ना ती कॉमन कॉजकडूनच लढवण्यात आलेली आहे. जसं 2011 जो निकाल लागला ना तो 3 जजेसच्या बेंचने दिला होता, पण यातून पुढे असं ठरलं गेलं की या बेंचमध्ये जो निकाल लागलेला ना त्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या नाही आहेत, आणि म्हणूनच 5 न्यायाधीशांचं एक खंडपीठ, घटनात्मक खंडपीठ स्थापन करावं आणि त्याने यावर निकाल द्यावा. मग पुढे अनेक वर्ष म्हणजे 2005 जी ही PIL दाखल करण्यात आलेली ती 2018 कॉमन कॉज ही केस लढवत होती. ओके, मग आता कॉमन कॉज बरोबर जेव्हा भारत सरकार होतं तर 2018 या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. कोण कोण होते यामध्ये, तर याचे अध्यक्ष होते सरन्यायाधीश दीपक मिश्रा, त्याचबरोबर अजून 4 न्यायाधीश होते, ते म्हणजे अजय खानविलकर, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि न्यायाधीश AK सिक्री. ओके, तर अशा या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला 2018, आणि त्यांनी काय सांगितलं की घटनेच्या अनुच्छेद 21 नुसार सन्मानाने जीवन जगण्याच्या हक्कामध्ये सन्मानाने मरण स्वीकारण्याचा हक्कही अंतर्भूत आहे. म्हणजे 1996 ज्ञानसिंग या केसमध्ये जो निकाल लावण्यात आलेला, जो निर्णय देण्यात आलेला, तो रद्द झाला इथे 2018 निकालाने. ओके, मग त्यामध्येच एक महत्वाचा कॉन्सेप्ट निघून आला, ते म्हणजे लिव्हिंग विल. ओके, काय म्हटलं जाते याला, तर लिव्हिंग विल. तर आता हा लिव्हिंग विलचा कॉन्सेप्ट सुद्धा जे कॉमन कॉज NGO आहे त्यांनी मांडलेला की एक लिव्हिंग विल अशी असावी. मग लिव्हिंग विलचा अर्थ काय होतो, की जो एखादा व्यक्ती आहे प्रौढ आणि सज्ञान व्यक्ती, जसं आत्ता आपण मृत्यूपत्र तयार करून ठेवतो, विल तयार करून ठेवतो ना, कशासाठी, प्रॉपर्टीसाठी, की प्रॉपर्टीचं मरणानंतर काय होईल, त्या व्यक्तीच्या मरणानंतर त्याची प्रॉपर्टी कशी वाटली जाईल किंवा त्या प्रॉपर्टीचं काय होईल याच्यासाठी विल ठेवली जाते. त्याचप्रमाणे ती व्यक्ती
मृत्यूपत्र सदृश एक असं डॉक्युमेंट तयार करेल आणि त्याच्या जिवंतपणीस आपल्या शरीराबद्दल निर्णय घेण्याचा हक्क त्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. म्हणजे ती व्यक्ती त्याच्या या पत्रामध्ये असं मेन्शन करू शकते, जर समजा ती व्यक्ती आजारी पडली किंवा ती व्यक्ती कोणत्या मोठ्या आजारामध्ये गेली आणि हॉस्पिटलाइज झाली, तर त्यामध्ये ती मेन्शन करू शकते की मला एक महिना जर मी हॉस्पिटलाइज राहिलो तर एका महिन्यानंतर मला इच्छामृत्यू देण्यात यावा. असं नाही आहे एकच महिना, काही जण एक वर्ष म्हणू शकतात, दोन वर्ष म्हणू शकतात, किंवा एवढा एवढा खर्च जर येत असेल तर माझ्यावर इलाजच करू नका. अशा प्रकारचा जो त्यांचा इच्छा मनाचा पत्र आहे तर ती व्यक्ती तयार करू शकते आणि त्यालाच नाव दिलं गेलं लिव्हिंग विल. ओके, तर हे लिव्हिंग विल खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पण या लिव्हिंग विलसाठी बऱ्याचशा अशा टर्म्स आणि कंडिशन्स ठेवण्यात आला. टर्म्स आणि कंडिशन्स का ठेवण्यात आल्या? कारण की चुकीचा वापर या लिव्हिंग विलचा होऊ नये, कोणी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला इच्छामरण देऊ नये. मग ते इच्छामरण राहणार आहे का? नाही, मर्डर होणार आहे, जसं आपण सुरुवातीला तुम्हाला मी एका डायग्राममध्येच सांगितलं. मग त्यासाठी जे महत्त्वाचे कंडिशन्स आहेत ते काय ठेवण्यात आले? तर अशा निर्देशाचा, म्हणजे जे लिव्हिंग विल आहे तसं एक प्रौढ, सुदृढ आणि आपले मत व्यक्त करण्यास समर्थ असेल, तसंच त्याचे परिणाम आणि हेतू ज्याला उमजत असतील, अशीच व्यक्ती लेखी स्वरूपात स्व इच्छेने ही लिव्हिंग विल तयार करू शकते आणि अशा व्यक्तीने याबाबत वैद्यकीय उपचार कुठल्या परिस्थितीत थांबवावेत याचा निर्णय व्यक्त करावा. म्हणजे त्याचे वैद्यकीय उपचार कधी थांबवण्यात यावे, कशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला थांबवण्यात यावे. म्हणजे समजा तो असं आपण सांगू शकतो की जेव्हा डॉक्टर मला सांगतील की आता जगण्याच्या अवस्थेत नाहीये, या व्यक्तीचा कधीही मृत्यू होऊ शकतो, तर त्या परिस्थितीमध्ये त्याची जी व्हेंटिलेटर आहे ते बंद करावं किंवा जे काही मेडिकल ट्रीटमेंट त्याला दिलं जात आहे ते बंद करावं. त्याचप्रमाणे त्या दस्तऐवजावर अशा व्यक्तीने दोन सक्षम साक्षीदारांसमक्ष सही करावी. तसंच अशी व्यक्ती स्वयं निर्णयांच्या पलीकडे पोहोचल्यास त्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अशा दस्त्याशी खातरजमा दंडाधिकाऱ्यांकडून करून घ्यावी. तसेच अशी व्यक्ती अंतिम अवस्थेत पोहोचली आहे याची खात्री करूनच दस्त अंमलात आणावा. ठीक आहे, म्हणजे जे काही लिव्हिंग विल ही तयार केली जाईल त्याचं पूर्णपणे खातरजमा करण्यात आली पाहिजे आणि खातरजमा कोणाकडून करण्यात येईल? दंडाधिकाऱ्यांकडून. कारण की ज्यावेळेला विल तयार केली जाईल तर ती दंडाधिकाऱ्यांसमोरच तयार करण्यात येणार आहे, अशी सुद्धा कंडिशन इथे सर्वोच्च न्यायालयाकडून ठेवण्यात आली आहे. ओके, म्हणजे समजा लिव्हिंग विलनुसार सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला इच्छामरण पाहिजे असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा बरीच मोठी प्रोसिजर आपल्या भारतामध्ये ठेवण्यात आलेली आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक तुम्ही म्हणू शकता असा सगळा हा बॅकग्राऊंड आहे आपल्या भारतामध्ये इच्छामृत्यूशी संबंधात. पण तिथेच आता आपण काय बघितलं, हे सगळा जो कायदा करण्यात आला आहे, कायदा नाही, हे जे सगळे नियम करण्यात आलेत ते कशाशी संबंधित आहेत? तर निष्क्रिय इच्छामृत्यूशी. ओके, पण मग तिथेच जाऊन, 2 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, एक मुंबईमधलंच कपल आहे, खूप एजेड कपल आहे, जसं यांचं वय 80 वर्षाच्या आसपास काही गेलेले आहेत, तर इरावती आणि नारायण लवटे, तर हे एक असं कपल आहे, त्यांनी सुद्धा न्यायालयामध्ये इच्छामृत्यूसाठी मागणी केली होती. आता यांचं जे रिझन आहे ना, ते असं नाही आहे की ते खूप आजारी आहेत किंवा ते हॉस्पिटलाइज झालेले आहेत किंवा त्यांच्याकडे जगण्यासाठी काहीच नाही आहे, असं नाही आहे. त्यांनी फक्त असं सांगितलंय, हे काय असणार आहे, एक तर ॲक्टिव्ह इच्छामृत्यू, म्हणजेच काय, त्यांच्यावर त्यांना कोणावर बर्डन व्हायचं नाही आहे आणि त्यांची जी जगण्याची इच्छा आहे ती आता संपलेली आहे. ओके, म्हणजे जगून झालेलं आहे आणि आता त्यांना मरण हवं आहे, असं ते सरळ म्हणत होते. तर त्यांचं काय म्हणणं होतं की भारतामध्ये जे ॲक्टिव्ह युथानेशिया आहे ते सुद्धा मान्य करण्यात यावं आणि त्यामुळेच 2018चा जो निकाल लागला त्यावेळेला ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे या निर्णयाने ते पूर्णपणे सॅटिस्फाईड झालेले नाही आहेत. कारण की त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय, ॲक्टिव्ह युथानेशिया. निष्क्रिय युथानेशियामध्ये बघितलं ना आपण भरपूर साऱ्या कंडिशन्स आहेत, पण ॲक्टिव्ह युथानेशिया म्हटलं तर काय, स्वतःच्या इच्छेनुसार, मग तिथे मनुष्य आजारी असलाच पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे, मग आता भारतामध्ये अशा प्रकारे कोणता कायदा करण्यात आलाय की त्या मार्गावर भारत कुठे आहे का? तर तसं बघायला गेलं तर अजून तरी नाही आहे. फक्त लोकसभेच्या एका समितीने मसुदा तयार तर केलाय आणि त्या मसुद्याला नाव देण्यात आलेलं आहे मेडिकल ट्रीटमेंट ऑफ टर्मिनली इल. टर्मिनली इलचा अर्थ असा होतो की मृत्यूशिवाय त्या व्यक्तीला दुसरा कोणताच पर्याय नाहीये.
ते लिहिलं आहे, आणि प्रोटेक्शन ऑफ पेशंट्स अँड मेडिकल प्रॅक्टिशनर्स बिल. तर अशा प्रकारचा एक बिलाचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे, अजून तरी विधेयक मांडण्यात आलेलं नाही आहे. पुढे जाऊन आपल्याला भारतामध्ये सुद्धा असं दिसू शकतं की इच्छा मरणावर भारतामध्ये सुद्धा जनमत घेण्यात आलेलं आहे, कारण की हे बिल जेव्हा तयार करण्यात आलेलं तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं म्हणलं जात होतं की भारतामध्ये आपण एक रेफरेंडम घेतलं जाईल, लोकांची यामध्ये मतं काय आहेत ती आधी विचारात घेतली जातील आणि नंतरच हे विधेयक मांडलं जाईल. आता असं म्हटलं तर जात होतं, पण अजून यावर पुढे नवीन डेव्हलपमेंट काहीच झालेली नाही आहे. ओके, आणि याच बाबतीत जर आपण इच्छा मरणाच्या बाबतीत इतर देश बघितले तर सक्रिय युथानेशियाला वैध करणारा पहिला देश ठरलेला आहे नेदरलँड. ओके, तसंच USA सुद्धा काही स्टेटमध्ये याला परमिशन आहे, स्वित्झर्लंडमध्ये. पण ही जी युथानेशियाचं एक तुम्ही म्हणू शकता एक मोठी न्यूज आलेली ते म्हणजे 2014, तर बेल्जियमने काय केलेलं, जी युथानेशियासाठी वयाची अट आहे ना तीच काढून टाकलेली, म्हणजे देशातल्या सर्व नागरिकांना इच्छामृत्यूचा अधिकार दिला. आता युथानेशियामध्ये वयाची अट असणं हे किती महत्त्वाचं आहे ते समजणं गरजेचं आहे. जसं समजा एखादा 10 वर्षाचा व्यक्ती आहे आणि एखादा 20 वर्षाचा व्यक्ती आहे, तर हा 10 वर्षाचा मुलगा, एवढा लहान वयातला मुलगा, त्याला काय समजणार आहे की इच्छामृत्यू कसा असला पाहिजे, त्याची विचार करण्याची शक्ती ही 20 वर्षाची असताना जेवढी असणार आहे तेवढी असणार आहे का नाही, म्हणूनच हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल झालं होतं. त्याचप्रमाणे फ्रान्स आणि कॅनडा या देशांमध्ये रोगग्रस्त व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने इच्छामृत्यू घेण्यास त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे, जर ती व्यक्ती रोगाने ग्रासलेली असेल तर. ओके, आणि स्वित्झर्लंडमध्ये थोडं अजून याला वास्ट करण्यात आलं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन इतर व्यक्तीच्या सहाय्याने म्हणजे असिस्टेड सुसाईडला परमिशन देण्यात आलेली आहे, म्हणजे त्याला कायद्याने मान्यता आहे. ओके, तर असे जगातले अनेक देश आहेत, लहान लहान देश आहेत की जिथे कायद्याने मान्यता देण्यात आलेली आहे. आता भारतसुद्धा त्यामधला एक होऊ शकतो, पण त्याला बराचसा टाइम जाईल. जसं आपण या केसमध्ये बघितलं, आता त्या केसेसने निष्क्रिय जे युथानेशिया आहे त्याला तरी परमिशन देण्यात आलेली आहे, पण अजून जे ॲक्टिव्ह युथानेशिया आहे त्याचा जो निर्णय तो बराचसा लांबणीवर जाऊ शकतो. ओके, कारण की भारतामधली जर आपण परिस्थिती बघितली, जर ॲक्टिव्ह युथानेशियाला परमिशन देण्यात आलं तर भारतामध्ये गरिबी, दारिद्र्य या सगळ्या गोष्टींचा एवढा जास्त प्रभाव आहे, बेरोजगारी या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त प्रभाव आहे, तर भारतामध्ये तर ॲक्टिव्ह युथानेशियाचा चुकीच्या मार्गाने वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, मग लेक्चरमध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे, आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. तुमचं काय मत आहे, आता समजा पुढे जाऊन भारतामध्ये जर जनमत घेतलं तर तुमचं यामध्ये काय मत असणार आहे ना ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.